गेमच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग केले जातात आणि नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून जगभरात गेम प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या अनुषंगाने आज मोसंबी या पिकाचं जे रोप आहे आपल्याकडे तयार झालेलं आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. भारतात केळी व आंब्यानंतर तिसरं महत्वाचं कोणतं पीक असेल तर ते लिंबूवर्गीय फळांचं पीक आहे. यामध्ये लिंबूवर्गीय फळांमध्ये लिंबू मोसंबी संत्रा पिमेलो ग्रेपफ्रूट अशा प्रकारची फळं येतात. तर ह्या ठिकाणी जैन इरिगेशन कंपनीने हा वाण गेल्या 12 वर्षापासून अभ्यास करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता ह्या ठिकाणी एक खुंटाचं रोप आहे. हे खुंटाचं रोप टिश्यू कल्चरच्या माध्यमातून तयार करण्यात येतं आणि त्यानंतर हे मोठ्या कपात लावले लागवड होते. हे कुंठ मोठा झाला की 6 महिन्यानंतर याच्यावर डोळा भरण्यात येतो. हा डोळा भरण्याची जी पद्धत ही मायक्रोबडिंग याला म्हणतो आम्ही. आणि मायक्रोबडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीचं एकजीव झालेला रोप आपल्याला बघायला मिळेल. आणि यानंतर ग्रीन हाऊस मध्ये कंट्रोल कंडिशन मध्ये आम्ही एक 12 महिने त्याला वाढीस लावतो आणि त्यानंतर साधारणतः अशा पद्धतीचं पूर्ण वाढ झालेलं 5 जातींचे रोपं आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाडा खान्देश आणि MP गुजरात आणि हिमाचल प्रदेशात मागणी खूप आहे. साधारणतः आपण वर्षभरात किती रोपांचे उत्पादन करतो? आपली या ठिकाणी जैन प्लांट फॅक्टरी मध्ये साधारण 9 एकरची ग्रीन हाऊस याला डेडिकेटेड आहे आणि या ठिकाणी आमची उत्पादन क्षमता 10 लाखापर्यंत आहे. साधारणतः दरवर्षी आपण 10 लाखाच्या रोप सेल पण करतो. निर्मिती क्षमता आहे आणि त्याचा आता वेग वाढेल म्हणजे रोप विक्रीचा वेग वाढेल. भविष्याच्या दृष्टीने शेतीचे प्रकार आहे. भविष्यामध्ये लोकांकडे माती नसेल जमीन नसेल. बटाटा हा हवेतला बटाटा हे जैन कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केला जातो. तो जैन कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केलेला बटाटा कसा आणि त्याबद्दल काय माहिती अधिक माहिती आपण आपले सहकारी जैन कंपनी पद्धती त्यांच्याकडून माहिती घ्यावी. हवेतला बटाटा आपण हायड्रोपोनिक्स पद्धतीने तयार करीत असतो. तर त्यासाठी आपण जैन हिलला हायड्रोपोनिक्स बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये खालून आपण तुषार सिंचनाच्या सहाय्याने त्याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करून हवेतला बटाटा तयार करीत असतो. आज आपण जे आहे बटाटे तर उत्तर प्रदेशमध्ये भरपूर प्रमाणात आपण लागवड केलेली आहे. हवेतले बटाटे काढल्यानंतर ती जी असते ती जीवन व्हरायटी असते. तर जीवन असे आपण चौथ्या स्टेज मध्ये गेल्यानंतर फार्मरला याचे बटाटे शेतामध्ये लावण्यासाठी देत असतो. जीवन नंतर सेकंडला आपण सॉइलेस मीडियामध्ये बटाटा लावतो, त्यानंतर आपल्या शेतात लावतो आणि मग फार्मरला आपण लागवडीसाठी देत असतो. मोसंबी याबाबत काय सांगाल सर? सर काळी मिरी ऍक्च्युली आपल्याकडे होत नाही, परंतु आपण तिला उत्पादनामध्ये आणलेलं ग्रीन हाऊसला आपण लावलेली आहे ऑलरेडी. तर त्याचे सुद्धा रोपं आपण बनवून देत असतो. उत्पन्न प्रामुख्याने कुठल्या राज्यात किंवा कुठल्या जिल्ह्यात घेतलं? ऍक्च्युली काळी मिरी म्हणजे मसाल्याचा प्रकार येतो. तर मसाले साधारणतः जसं जम्मू काश्मीर या एरियाकडे चांगले येतात त्यानुसार आपल्याकडे ते येत नाहीत, पण आपण ग्रीन हाऊस मध्ये लावून त्यांना उत्पादनाखाली आणलेलं आहे. आता याची शेती पण शेतकऱ्यांना करता येऊ शकते का? करता येऊ शकते. त्यासाठी त्यांनी ग्रीन हाऊस उभारलं पाहिजे, कारण यासाठी टेम्परेचर आणि ह्युमिडिटी लागते ना. बाहेरच्या वातावरणात आपण याला नाही लावू शकत. शेतकऱ्यांनी हे जर आपण शेतामध्ये लावले तर हे मरून जाणार, कारण जसं फ्रीज मधून आपण भाजीपाला काढतो तसं हे रोप आहे. सेकंडरी म्हणजे बाहेर जे वातावरण असेल ते सुद्धा 30 ते 35 दिवसात तयार होतो. हे बाहेरच असतं सेकंडरीसाठी. आता आपण डेमो म्हणून इथे ठेवलेलं आहे. हा डायरेक्ट शेतामध्ये लागवड. हा